महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे अतिक्रमण पथक व हॉकर्स यांच्यातील वाद कायम आहेत। घाणेकर चौकापासून काही अंतरावर पथकाला विरोध करणाऱ्या विक्रेत्याला हातगाडीसह ट्रॅक्टर मध्ये टाकल्याने आगामी काळात वाद वाढण्याची शक्यता आहे। सुभाष चौक परिसरातील पालिकेने विरोध केल्यानंतरही काही भागातील भाजीपाला विक्रेते पथकाची नजर चुकवून गल्ली बोर्डात हातगाडी उभी करतात। भिलपुरा चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाजर विक्रेत्याने हातगाडी उभी केली। अतिक्रमणाच्या पथकाने सांगूनही विक्रेता जुमानत नसल्याने पथकाने हातगाडी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला, परंतु मी रस्त्यावर उभा नसल्याचा दावा करत मालासह हातगाडी ताब्यात देण्यास विरोध केला। हॉकर्सने थेट हातगाडीवर बसून हातगाडी उचलण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्याने थेट हॉकर्ससह हातगाडी उचलून अतिक्रमण वाहनात टाकले। या दरम्यान हॉकर्सला कोणतीही दुखापत न झाल्याने वाद टळला, मात्र यामुळे हॉकर्स सोबतचा नेहमी संघर्ष होत आहे। महापालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना कुठल्याही हॉकर्सने महापालिकेचे नियम पाळावेत विनंती करण्यात आली आहे, मात्र दिवसेंदिवस हा वाद वाढतच आहे।